हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे संडे. संडे म्हटल्यावर स्पेशल डे, तर सगळे आहेत घरी. जसं की हे आरव आणि आजचा नाश्तासुद्धा असतं स्पेशल. तर आज बनवत आहे ब्रेडवडा. ब्रेडवडा बनवण्यासाठी बॅटर तयार केलेला आहे, त्यामध्ये सिंपली हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हा ऑफकोर्स बेसनसुद्धा टाकलेलं आहे. तर यामध्ये मी ना सहसा कोथिंबीर टाकते, पण कोथिंबीर जी ब्रेडला लागते ना, नंतर ती बेबी खात नाही, त्यामुळे कोथिंबीर अवॉइड केलेली आहे. तर ब्रेडला मी मध्ये मेयोनीज लावलेलं आहे आणि नंतर ब्रेडला कापून घेतलेलं आहे आणि हे सिंपली फ्राय केलेलं आहे. खूप मस्त लागतं असं. आणि ऑर्गॅनिक मेयोनीज लावलेलं आहे, काय म्हणतो त्याला, हब्चं. तर टेस्टी लागतं, काही ना आवडतं काही ना नाही आवडत, कारण प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते. नंतर लागलेली आहे स्वयंपाकाला. आज बनवायची आहे वांग्याची भाजी झणझणीत अशी. तर त्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे खूप सारा. नंतर कांदा मस्त तव्यावर भाजून घेणार आहोत. नंतर यामध्ये टाकणार आहोत गरम मसाला, खडा मसाला, हे सगळे मसाले टाकणार आहोत, धनिया वगैरे. नंतर शेंगदाणे टाकलेले आहे थोडेसे आणि सगळं मी एकत्रच भाजून घेते, अलग अलग भाजत नाही. नंतर हिरवी मिरची लाल मिरचीमध्ये बनवणार आहे मी आज. तर लाल मिरची टाकलेली आहे, सोबतच त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे. पूर्ण मस्त कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि नंतर याला एका ताटात काढून घेऊन थंड करणार आहोत आणि नंतर याला मिक्सरवर बारीक करणार आहोत. तर हां, आणि कोथिंबीर टाकणार आहोत वाटण्यासाठी. नंतर सिंपली सकाळच्याच नाश्त्यासाठी यांच्यासाठी बनवत आहे उसळ. तर ही आहे मटकी, वटाणे, हरभरा, हे सगळं तव्यावर तेल आणि मीठ टाकून भाजून घेतलेलं आहे आणि लास्टला यामध्ये टाकलेलं आहे लिंबू. तर हां, खूप मस्त लागतं असं, ट्राय करून बघा, आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. हां, तर हे काढून घेतलेलं आहे आणि हे यांना खाण्यासाठी दिलेलं आहे. नंतर मी वापस स्वयंपाकाकडे आलेली आहे. तर वांगी ही मधून कापून घेतलेली आहे, एका वांग्याला चार काप पाडलेले आहेत. नंतर तेल, कोथिंबीर, अजून कांदा, टोमॅटो टाकून वांगी त्यात फ्राय करून घेतलेली आहेत आधी आणि हां, हळदसुद्धा टाकलेली आहे. वांगी फ्राय झाल्यानंतर ती काढून नंतर मसाला फ्राय केलेला आहे. या प्रकारे भाजी बनवल्यावर त्याला आणखीन चव येते. आणि हे बघा, भाजी तयार झालेली आहे माझी. आता याला एक दोन उकळी आली, वांगे शिजेपर्यंत आपल्याला याला उकळवायचं आहे. वांगे शिजली की आपलं वांग्याची भाजी तयार होईल. तर आम्ही आलेलो आहोत वरती आता टाकी धुण्यासाठी, कारण आज आहे रविवार पण आहे, आज पाण्याचा दिवस पण आहे, त्यामुळे म्हटलं टाकी धुवून घेऊया, कारण टाकी खूप घाण झाली होती. एक महिना झाला असेल टाकी धुतलेली नाही आहे त्यामुळे. आणि इथे ना ते इथे शिदुरे पण झालेले आहे, इथे टाकी खाली हे पण. आरवने थोडीफार टाकीमधून घासून घेतलेली आहे, जसं की तुम्ही पाहिले दोघं जण आतमध्ये होते. नंतर त्यांना बाहेर काढून जे काही घाण पाणी आहे ते टाकीतून आधी काढून घेत आहोत. ही टाकी खूप जड आहे, ही एकट्यांना उचलतच नाही ना त्यांना ना मला. जेव्हा टाकी धुवायची तेव्हा दोघं जणं पाहिजे असतात, कारण ही खूपच मोठी टाकी ही. त्यामुळे इथे आरोचे कान चेक करणं चालू होते, तर आरोच्या कानामध्ये होता मळ, तर तो चेक केला मी. तर आता हे आतमध्ये जाणार आहे टाकी धुण्यासाठी आणि एकदा धुवून पुसून वगैरे सगळं हे नीट करणार आहे. आरो खरटा बाथरूम मधलं जाय, ब्ल्यू कलरचा खरटा घेऊन बाथरूम जायचा. ब्ल्यू कलरचा खरटा खेळ ना माणसं.
मी चाललेली आहे खाली. आता मी लावते मोटर आणि हे जे टाकी थोडीशी धुवायची राहिलेली ती हे धुवून घेणार आहे. टाकी घासून झालेली आहे आणि पुसून झालेली पूर्ण, क्लीन झालेली पूर्ण, फक्त धुवायची बाकी. बाय बेबी. Take on.